क्षेत्रास काय करणार डिस्कस करणार आहे. या युनिट मध्ये आपण इंटरपोलेशन, न्यूमेरिकल इंटिग्रेशन, सोल्यूशन ऑफ ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन हे टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर एवढं लक्षात ठेवा की इंटरपोलेशन मध्ये लॅग्रेंजियन डिफरेंशिएशन आणि न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये तुमचं ट्रॅपेझॉइडल मेथड या अतिशय इम्पॉर्टंट मेथड आहे आणि तसंच तुमचं सोल्यूशन ऑफ ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन याच्यामध्ये रुपकता मेथड अतिशय इम्पॉर्टंट मेथड आहे. तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू या मेथडवरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातो. आता आपण न्यूमेरिकल मेथड्सचा जो पुढचा टॉपिक आहे, पुढचा टॉपिक म्हणजे टॉपिक जो स्टार्ट करणार आहे न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन. फॉरवर्ड इंटरपोलेशन त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला फॉरवर्डचा एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि बॅकवर्डचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर फॉरवर्डचा फॉर्म्युला काय आहे ना, वाय वाय झिरो प्लस यू देन ऑफ वाय झिरो प्लस यू यू मायनस वन अपॉन टू फॅक्टोरियल देन स्क्वेअर वाय झिरो प्लस यू यू मायनस वन यू मायनस टू अपॉन थ्री फॅक्टोरियल देन स्क्वेअर वाय झिरो अप टू जिथे आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण हा फॉर्म्युला एक चेंज करू शकतो. जर आपल्याला डेल क्यूब वाय झिरो हवं असेल तर तोपर्यंत तो आपण फॉर्म्युला एक्सटेंड करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला हे जी मेथड ज्यासाठी आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय डिफरेंशियल टेबल म्हणते असं डिफरेंशियल टेबल फाईंड करणं म्हणजे काय की सांगण्याचा अर्थ कसा आहे म्हणजे की आपण याच्यासाठी हे आपण हे फॉर्म्युल्याचे आपल्याला हे फॉर्म्युले यूज करूनच एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. पण हे फॉर्म्युले सॉल्व करण्याच्या आधी आपल्याला डिफरेंशिएशन टेबल येणं मस्ट आहे. तर डिफरेंशियल टेबल कसं करणार आहे आपण की समजून घ्या. डिफरेंशियल टेबल हा तुमचा टू मेथड्स आहे, एक तुमचं फॉरवर्ड सेकंड म्हणजे बॅकवर्ड. ठीक आहे, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मेथडमध्ये काय आहे की जर तुम्ही एखादं टेबल जर व्हॅल्यू दिलेल्या असेल तुम्हाला कसल्या व्हॅल्यू एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या असेल आणि जर तुम्हाला त्या व्हॅल्यू फाईंड आउट करून व्हॅल्यू फाईंड करायची असेल फॉरवर्ड आणि बॅकवर्ड तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतो डिफरन्शिएट टेबल तयार करावं लागतो. आता ते कसं तर एक्झाम्पल मी जस्ट घेते तर ते एक्झाम्पल कसं राहील तुमचं टू सिक्स सपोज फोर सिक्स एट टेन सिक्स फोर्टीन ट्वेंटी टू थर्टी ट्वेंटी फोर ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता आपल्याला या व्हॅल्यूच्या एक्स आणि ह्या वाय व्हॅल्यूची आपल्याला काय करायचे आहे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड यांचं व्हॅल्यू पण फाईंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला डिफरेंशियल टेबल मेन क्रिएट करता यायला हवं. पण ते सगळ्यांचे काय समजू दे मॅथचा पेपर म्हटला की कॅलसे वापरता येणार नाही. एवढं लक्षात ठेवा की न्युमरिकल मेथड हा युनिटच असा आहे की याच्यामध्ये आपल्याला थ्रूआउट कॅलसे यूज करायचं आहे. कॅलसेवरच आपलं सगळे मार्क कव्हर होणार. कॅलसे ने केलं म्हणजे तुमचं आन्सर परफेक्ट आहे. कॅलसे ऑपरेट करा व्यवस्थित. आपण हे टेबलसुद्धा कोणाच्या मदतीने सॉल्व करणार आहे कॅल्सियमच्या मदतीने सॉल्व करणार आहे. समजून की आता मी काय करते फर्स्ट ऑफ ऑल एक्स आणि वाय या व्हॅल्यू नोट डाऊन करून घेते ॲज इट इज. त्या काय मला दिलेल्या टू फोर सिक्स एट टेन याच्यानंतर हे काय दिलं सिक्स फोर्टीन ट्वेंटी टू थर्टी थर्टी फोर. ओके, याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे आपल्याला व्हॅल्यू फाईंड आउट करायचं आहे. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलं आहे डेल वाय झिरो काय दिलं आहे डेल वाय झिरो. तर म्हणजे याचा अर्थ काय असतो फर्स्ट डिफरेंशियल इक्वेशन सेकंड डिफरेंशियल इक्वेशन सेकंड व थर्ड. आता हे काय मी वर्डिंगमध्ये लिहून दिलं जर हे आपल्याला याच फॉर्मॅटमध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल कसं डेल वाय झिरो तर मी इथं काय लिहू शकते ही कसली व्हॅल्यू आहे डेल वाय झिरोची ही कसली व्हॅल्यू आहे डेल स्क्वेअर वाय झिरोची ही डेल क्यूब वाय झिरोची. मी एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे ह्या व्हॅल्यू न्यूटन्स फॉरवर्ड इंटरपोलेशन आणि बॅकवर्ड इंटरपोलेशन ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. पण ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या आधी तुम्हाला डिफरेंशियल टेबल तयार करता यावं याच्यासाठी एक एक्झाम्पल घेते. त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार आहे आता आपल्याला काय करायचे डेल वाय झिरोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण काय करणार कॅल्सियम घेणार
ठीक है तुम्हारा एक इजीली प्रत्येक वेस डेज नंबर ये असाय शक्य तो अपन का करना है 14 माइनस 6 मजे का 18 अस अपने का टू नंबर्स से डिफरन्स कर इत लिख जाए 8 मग ते पूछे स्टेप का क्या करना है अपन पर 22 माइनस 14 मजे हे डिफरन्स का कैंसल करो कैल्सियम फुल्ली तुम्ही यूज करू शकता काही एक प्रॉब्लेम नाही एक कैल्सियम यूज करा आंसरचं परफेक्शन राहतं आपल्याला त्याच्यानंतर 30 माइनस 22 अगेन आपल्याला काय मिळेल 8 मिळेल मग तसं 34 माइनस 30 म्हणजे आपल्याला मिळेल 4 असं करत जायचं येतं स्टूडेंट तुमचे लक्षात ह्या व्हॅल्यू कसं मिळालं आपल्याला फर्स्ट डिफरेंशियल व्हॅल्यू मिळालं म्हणजे कसली डेल वाय झिरो ची व्हॅल्यू त्याचनुसार आपण कसं व्हॅल्यू काढू शकणार आहे डेल स्क्वेअर वाय झिरो ची व्हॅल्यू काढू शकणार तर याच्यामध्ये काय होईल या दोन्हींचा डिफरन्स करणार काय करणार या दोन्हींचा डिफरन्स करणार तो डिफरन्स काय आहे 1 मायनस 8 म्हणजे आपल्याला काय मिळेल 0 तसंच अगेन हे नंबर मायनस हा नंबर म्हणजे आपल्याला काय मिळेल 0 अगेन पर 4 मायनस 8 म्हणजे काय मिळेल मायनस 4 मिळेल कारण की 4 कसा आहे स्मॉल आपला स्मॉल आहे 8 पेक्षा म्हणून आपला आंसर कसा येईल मायनस मिळेल परत आपल्याला कसं काय करायचं आहे त्याचं थर्ड इंटिग्रेशन सुद्धा काढायचं आहे तर मग आपण काय करणार परत यांचं सबट्रॅक्शन करणार ते काय आहे 0 0 मायनस 0 मग आता इथं लक्ष द्या 0 मायनस मायनस 4 म्हणजे काय होईल आपलं ॲडिशन होऊन जाईल ते काय येईल आपल्याला इथं पॉझिटिव्ह 4 होईल काय मिळेल पॉझिटिव्ह 4 होईल ते कसं पाहा 0 मायनस आपल्याला काय करायचं आहे दोनचे सबट्रॅक्शन करायचे ना तर ते काय होईल मायनस 4 मायनस 0 सॉरी मायनस 4च काय मिळेल मायनस 4च होईल ठीक आहे मग अगेन परत आपण जर काढायचं म्हटलं तर अजून काढू शकतो म्हणजे परत यांचा दोन्हीचा डिफरन्स येईल हा काय आहे तुमचा डिफरन्स टेबल हा टेबल जर क्रिएट करत आला तर आपल्याला इथल्या जे डेल वाय झिरो डेल स्क्वेअर वाय झिरो वाय झिरो या ज्या व्हॅल्यू आहेत डेल वाय स्क्वेअरच्या डेल वाय वाय क्यूबच्या या व्हॅल्यू आपल्याला इझिली पुटअप करता येईल याच्यासाठी सगळ्यात पहिले स्टुडंट तुम्हाला डिफरन्शियल टेबल क्रिएट करणं यायला हवं आणि त्याच्यासाठी तुम्ही कॅल्सी यूज करा ठीक आहे तर आपण आता काय स्टार्ट करू ह्या मेथडचे एक एक एक्झाम्पल स्टार्ट करू ठीक आहे तुम्हाला जे मला पहिले सांगायचं होतं की आपण हे दोन्ही फॉर्म्युले यूज करणार आहे कोणते फॉरवर्ड अँड बॅकवर्ड फॉर्म्युल्याचं आन्सर मिळवण्यासाठी आणि त्या फॉरवर्ड अँड बॅकवर्ड आन्सर मिळवण्यासाठी आपल्याला डिफरन्शियल टेबल यायला हवं ते सुद्धा मी तुम्हाला डिस्कशन करून सांगितलं तर याच्या पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे फॉरवर्ड इंटरप्रिटेशनचं एक्झाम्पल डिस्कस करू आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू